हरि ओम, मी पुरुषोत्तम सिंह राणे, बोरोली पश्चिम उपासना केंद्र। मी बापूंकडे आल्यापासून माझ्या आयुष्यात भरपूर अनुभव आले, बदल झाले। इकडे आल्यापासून आयुष्यात पुष्कळ कॉन्फिडन्स आला, पॉझिटिवनेस आला। मला जे अनुभव आले त्यामध्ये मला माझी कंपनी आहे प्रद्युम्न डिजिटलवर, त्याचा बिना सायास मला ताबा मिळाला। माझ्या मुलाचं ॲडमिशन जो डिप्लोमा इंजिनिअरिंगला जे सहज मिळालं, फक्त ते बापू कृपेमुळेच मिळालं। माझ्या आईचं हॉस्पिटलायझेशन तेसुद्धा एकदम सहज, इंदुजासारख्या हॉस्पिटलमध्ये तिला चांगली ट्रीटमेंट मिळाली। म्हणजे बापूंकडे आल्यापासून मला एवढे एवढे अनुभव येतात की जे रोज प्रत्येक घडीला ते येतच आहेत। त्यातला मी एक अनुभव तुम्हाला आज सांगणार आहे। बापूंचं प्रवचन 26 नोव्हेंबरला पुण्याला होतं आणि पुण्याला माझे बरेचसे नातेवाईक होते, तर म्हटलं आपण पण आपल्या नातेवाईकांना बापूंबद्दल माहिती सांगावी, म्हणजे त्यांना तिथे त्यांना दर्शन पण होईल आणि बापूंचं प्रवचन पण ऐकता येईल। त्यामुळे आम्ही पुण्याला जायचं ठरवलं। सकाळी आम्ही पुण्याला इथून निघालो, दुपारी पोचलो तिकडे आणि संध्याकाळी आमच्या नातेवाईकांना प्रवचनस्थळी घेऊन गेलो। प्रवचन संपल्यानंतर जेवण आम्ही जेव्हा रात्री निघालो 11 वाजता, तर 11 वाजता जसं आम्ही गाडी बाहेर काढली तेवढ्यात एक बापूभक्त स्त्री आम्हाला भेटली आणि ती बापूभक्त स्त्री जवळजवळ 15 मिनटं आमच्याशी तिने गप्पा मारल्या बापूंविषयी। इवन माझी पत्नी पूनमवीरा तिच्याशी ती बोलली। तशी ती त्या दिवशी आम्हाला नवखी होती, कारण आम्ही तिला कधी ओळखत नव्हतो, पण ती बापूभक्त असल्यामुळे ती बापूंबद्दल आणि आम्ही मुंबईचे असल्यामुळे आमच्याशी तिने गप्पा मारल्या। जवळजवळ 15 मिनटं आम्ही म्हणजे निघायच्या अगोदर, म्हणजे जस्ट 11 वाजले होते, आम्हाला मुंबईला यायची घाई होती, तरीसुद्धा ती 15 मिनटं आम्ही तिच्याशी गप्पा मारल्या आणि 11 वाजता आम्ही मुंबईला यायला निघालो। गाडी खंडाळा घाटापर्यंत यायच्या अगोदर मला थोडी अशी झापडसारखं यायला लागली, झापड यायला लागली म्हणून मी गाडी मुंबई एक पुणे एक्सप्रेस हायवेला होतो, गाडी साईडला लावली, तोंडबिन पाण्याने धुतलं, थोडा फ्रेश झालो। आजूबाजूला चहाची वगैरे काही सोय नव्हती, कारण बॉम्बे पुणे एक्सप्रेस हायवेला हार्डली 1-2 फूड मॉल आहेत, बाकी तिकडे कुठेही हॉटेल वगैरे नाही आहे। तर तिथूनच आम्ही निघालो पुढे, खंडाळा घाटाच्या जरा अगोदर आलो आणि परत मला झापड आली। झापड आल्याने माझ्या गाडी एका पुढच्या गाडीला ठोकली तर माझ्या गाडीची पूर्ण पुढची काच तुटली, माझं स्टेअरिंग माझ्या पोटाजवळ आलं। मी कशीबशी म्हणजे पूनमवीराने जोरात बापू बापू म्हणून ओरडली, मला बापूंचं नावसुद्धा घेता येईना। मी कशीबशी गाडी साईडला घ्यायचा प्रयत्न केला, पण अचानक गाडी साईडला थांबली, जशी म्हणजे कोणीतरी थांबावी तशी थांबली, कारण साईडला जे हायवेला टर्निंगला जे ड्रम असतात त्या ड्रमला गाडी जाऊन लागली होती आणि गाडी तिथेच थांबली होती। म्हणजे जसे कोणीतरी आमची गाडी थांबवली होती, नाहीतर साईडला गेली असते तरी साईडला मोठा धक्का होता, तिथेसुद्धा आपटली असती। नंतर पूनमवीरा आणि सुयश गाडीतून बाहेर आले, रात्रीचे 12 वाजले होते, हायवेला कोणी नव्हतं। पूनम सुयश दोघंही हेल्प म्हणून सांगत होते, गाड्या ज्या पास होत होत्या त्यांना, पण कोणीही रात्री 12 वाजले असल्यामुळे कोणी थांबत नव्हतं। आमचा सुयशचा हनुमान चालीसा चालू होती, आमचा बापूंचा जप चालू होता। नंतर एक ट्रक थांबला, त्या ट्रकच्या नंतर बरेचसे बापूभक्त त्या रोडने चालले होते, त्यांच्या पण गाड्या थांबल्या। नंतर मला गाडीतून बाहेर काढण्यात आलं, ॲम्ब्युलन्स मागवली, तिकडच्या लोकल हॉस्पिटलमध्ये गेलो। मला लागलं होतं, रक्त आलं होतं, त्यामुळे काही कळत नव्हतं किती लागलं आहे, पण तिकडे चेकअप केलं। तिकडनं आम्ही हिंदुजा हॉस्पिटल मुंबईला आलो। जेव्हा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा पूर्ण माझी बॉडी चेकअप केली, तर मला कुठेही काहीही लागलं नव्हतं, माझे पूर्ण सगळे अवयव शाबूत होते, फक्त चेहऱ्यावर थोडेसे ते काच उडाल्यामुळे रक्त आलं होतं, पण रक्तामुळे आम्ही घाबरलो होतो,
पण खरोखरच एवढा मोठा ॲक्सिडंट होऊनसुद्धा फक्त डोळ्यावर चेहऱ्यावर थोड्याशा काचा उडाल्यामुळे जखमा झाल्या होत्या. ज्यावेळी पूनमने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पर्स काढून पेमेंट देण्यासाठी जेव्हा तिने पर्स काढली, त्या पर्समध्ये बापू नंदाईंचा फोटो होता आणि त्या फोटोमध्ये जी साडी होती ती साडीचा कलर आणि ते मला म्हणजे पुण्याला आम्हाला जी बाई बापू भक्त श्री भेटली होती तिच्या साडीचा कलर सारखा होता. त्यामुळे ती जी आम्हाला बापू भक्त भेटली होती ती बापू भक्त म्हणजे दुसरी तिसरी कोण नव्हती, आपली नंदाई होती. कारण एवढा मोठा अपघात झाला होता की गाडीची पूर्ण काच तुटून माझं स्टेअरिंग माझ्या पोटापर्यंत आलं होतं. म्हणजे दुसरं जर 15 मिनटं आम्ही तिथे बोलत बसलो नसतं तर पुढे खंडाळा घाट पूर्ण उतार होता आणि त्या उताराला जर मला झापड आली असती तर खाली पूर्ण दरी होती तर आम्ही कोणीही जिवंत राहिलो नसतो. तर हे सगळं जे घडलं आहे ते बापूमुळे सद्गुरूंच्या कृपेमुळेच झालं आहे. तर अशीच सद्गुरूंची कृपा आमच्यावर सतत राहो हीच बापूचरणी प्रार्थना. हरिओम.